मुंबईतल्या भांडूप मधील बीएमसीच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात संतापजनक प्रकार समोर आलाय. प्रसूतीगृहातील लहान मुलं रडू नये म्हणून चक्क तोंडाला चिकट पट्टी लावण्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच प्रिया कांबळे यांची प्रसूती झाली. बाळाला कावीळ झाल्यामुळे आयसीयूतून आयसीयूमध्ये या बाळाला ठेवण्यात आलं होतं. तर बाळाला पाहण्यासाठी त्या जेव्हा आल्या तेव्हा बाळाच्या तोंडात चोखणी देऊन त्याचं तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आल्याचं निदर्शनास आलं. आणि या संदर्भात त्यांनी परिचारिकांना विचारलं असता बाळ रडत असल्यामुळे बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. व्हेरिकोस वेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस वेन्सवर उपचार करा. करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा असल्याचं त्यांनी म्हटलं. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. या प्रकरणी सविता भोईर या नर्सना निलंबित करण्यात आलं असून दुसऱ्या नर्सला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. तिने स्वतःनी त्या चिकटपट्टी साईडला केली आणि तिने सिस्टरला सांगितलं की हे कसं लावलं तुम्ही चिकटपट्टी. तर ती बोलली की काय झालं नॉर्मल आहे. तर ती वाटतं सिस्टर तिला उलटं बोल तिने सिस्टरला बोललं की तुमच्या तोंडाला लावू का चिकटपट्टी, तुम्हाला कसं वाटतं एक तास तर तुम्हाला सांगा. कारण बच्चू रडून लाल झाला होता, रडला होता आणि त्याच्या तोंडात चुपणी होती आणि वरती टेप पण ती आपली जी इंजेक्शन दिलेला होता व्हाईटवाली ती चिट्टी टेप होती. भंडाऱ्याची उधळण म्हणजे